सारा दुनिया इसे लगा है। तेरी त्या पांड्या चांड्याला म्हणलं ठिबक नीट टाक, गेला तसा टाकून आता मलाच करावं लागेल। उद्या येऊन दे मग सांगा तू याला काय करायचं। हा उचलावं लागल। कोण टाकलं रे? अरे बावट करायला का लोक आखलीच नाही राव। हे सांगतो एक करते दुसरंच एक पुती तशीच। काय किरणला म्हणलं ये जरा माग काम करायला, तिला काय काम असतात काय नु घरी कुठं हिंडते काय नु साधा ना करा। नुसता फोन नुसता फोन वाट लागली नुसती राहणार काय आहे का इथं जवार इथं काय ना इकडे मोकर हे मला काम करायचं मला कठाळाला कवर करू नका इथे आहे का नाही बोरच काहीतरी बघावं लागल पाणी तरी भेटल का नाही काय नाही तर फुकाट सगळा पैसा वाया जायचा। या आले का? या कशाला आले? थांबायचं घरीच जाऊ ग बस आता कुठं चाली परत माझ्या घरी पाणी जमलं तुम्ही बसून 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 मग एकटा बसलो काही तुम्ही उन्हात काम करून बसून जमले असं पाणी प्या काय केलं आल्यापासून काय तो पाण बालता पाण बाल म्हणलं ते एवढं ठिबक टाकून त्याला म्हणलं जाताना आवरून टाकलंय का इकडे केव्हा आले ते घरी होते ते आता त्याच्यामुळे तर मला उशीर झाला चार डोसून गेल्यात मग हे कोण टाकले मग मला का माहित कोण टाकले होते भूतन बितन टाकलं का हडळी येऊन टाकून गेली ना हसण्या काय काय ऐक मी काय म्हणतो आता ठिबक तर टाकले आडी चक्कर वावर डांगर वापरा लावायचंय पण पाण्याची काय बळबळ तुम्हाला एवढा उत्कुनी सांगितलं ना मी एवढा आडी चक्कर लावतो काय म्हणतो ऐक ना ऐक तर खरे एक काम करू बोर घेऊ बोर घेऊ म्हणजे तुम्हाला दाळ भात खाणं एवढं सोपं वाटत बोर घेऊ आता म्हणलं बोर घेऊ का चाललं बोमलं आता पाणी लागलं पाहिजे नाही पाणी लागलं का गेला पैसा करू ना करू ना म्हणजे तुम्हाला एवढं सोपं वाटतं का सगळं काढायचं करायचं ते बोर घ्यायचा म्हणजे 50-60 हजार रुपये असा उभ्या उभ्या त्या बोरला खर्च होईन आणि बोर घ्यायचा नाही पैसे काय झाडाला उगतात का इथं मागच्या वेळेस तुम्ही ते मका बिका काय काय पेरलं हा एवढा फापड पसारा केला करताना सांगत होते करू नका नाही भाव भेटायचा नाही गिराईक भेटायचं शेवटी काय झालं भेटलं गिराईक आपलं भेटलं का गिराईक गिराईक भेटलं नाही वेगळे स्वतःच राहणार नाहीचं का पण आपलं करणं बी महत्वाचं आहे ना आपण जे केलं तर जगाला काय भेटणार आहे अहो जगाला काय भेटणार आहे सगळं मान्य झालं मग जगाला काय भेटणार आहे या विचाराने आपल्या खिशातलं आहे ते घालतच जायचं का दरवेळेस कुठून पैसे आणायचे उत्पन्न तुमच्या शेतीतून रुपया निघा ना हा नुसतं तुम्ही हे करायचं कंपनीत जाता शेती बी बघता एवढं सोपं वाटतं तुम्हाला तिकडून आलेला पैसा सगळा इकडे घालताय ना। अरे हो थांब 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 जरा ब्रेक मार की थोडी जरा किती बडबड बडबड हा मी काय म्हणतो ते ऐक आता कंपनीतून बोनस येणार आहे बरोबर बोनस आला आपल्याकडचं थोडंफार जोडू आणि होऊन जाईल मग ना काम हा बोनस आल्यावर होऊनच जाणार विषयच नाही त्याचा आहे का नाही तुम्ही तसं म्हणले होते बोनस आल्यावर करणारच आहे मग विषयच नाही बोनस आल्यावर लय भारी होईल तू काय एवढी खुश झाली पण का खुश म्हणजे तुम्ही काय म्हणले बोनस आल्यावर होऊन जाईल आपल्या जवळचे थोडेफार टाकायचे मग होईल हा मग ते महत्वाचं आहे ना आपलं होणं महत्वाचं आहे ना नाही होईन होईन त्याला काय व्हायला माझी चॉईस लय चांगली बरोबर होईल बघा तुम्ही नाही पण मला एक डाऊट येते मला तू दुसरं काहीतरी चाललंय काय दुसरं चाललंय नाही नाही काय ठरलं होतं तुझा तुझा चेहरा वेगळा सांगते मन वेगळं सांगते आता नाही वळख तुला 8 वर्ष झालं लग्नाला 8 पक्क ओळखलंय तुला मी तुला जर का पाहिजे असलं का नाही तसा गोड गुलाबी चेहरा करते हाय का पण आपलं आधीच ठरलं होतं ना काय तुम्हाला बोनस भेटल्यावर मला राणी हार करायचा असं म्हणलं होतं मी हा मग कधी म्हणले होते तुम्ही म्हणलं आठवत तुम्हाला आठवत नाही तुम्हाला आठवत नाही तुम्हाला आठवत म्हणले होते बर म्हणलं असण बघू पुढच्या वेळेस बघू आता बोरचं महत्वाचं आहे का नाही राणी आता नंतर बघू ना मी गाळा दाबीन तू तुझी तू अशी बघ तू तुझं तू ठरव मला राणी हार पाहिजे तुम्हाला कळायला ना पलटी नाही मारायची तुम्ही मला काय म्हणले काय काय म्हणले होते तुम्हाला दिवाळीच्या आधी काय म्हणले सांग मला मी तुम्हाला म्हणलं त्या शेजारच्या राधीनी राणी हार केलाय मोठं गंठन केलंय मला असं लाज वाटत शॉर्ट गंठन घालून जायला तुम्ही मला म्हणले तू माझी राणी आहे मी बी तुला हार करणार मी आहे ना बोनस भेटू दे मी आहे ना मग काय का आहे ना तुम्ही मग बाकी त्यांचं काय करा ते राधीनी घेतलं तर घेतलं तिच्या नवऱ्याचं नशीब मग तुम्ही मला म्हणले होते मला घेणार आहे म्हणून घेऊ ना पण त्याला जरा थोडा टाइम देऊ आता नाही तर पुढे घेऊ आता बोरचं काय महत्वाचं आहे एवढं हे लावलंय का
एवढे डांगर भोपा लावायचा आता सगळा पैसा वाया जाईल. अजून ते लावायची ना मला नाही माहिती, मला राणी हार पाहिजे एवढी का चौतळती पण नाही. मग तू म्हणले होते करणार म्हणून, मग असं शब्दाला पलटल्यावर मग मला राग नाही येणार का. बरं आपण एक काम करू, राणीर नको, आपण एक साधी अंगठी करू 2-3 ग्रॅम पर्यंत आता पुरतं, नंतर मग करू नको. नाही नाही मला राणी हार करायची, मी तिला म्हणलेली माझ्या नवऱ्याला एवढ्यात बोनस भेटणार आहे आणि तुम्हाला ना मोठा राणी यार, मस्त राणी यार करणार. तुलाच नाही मग चळ काय ना सगळ्या सगळ्याला सांगत बसते मला करणार रे, मला राणी यार करणार आहे. मग करणार आहे तर करणार आहे, मग सांगणार नाही मग काय काय करणार. अगोदर मला इथं ना तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही मला म्हणले मी तुला बोनस आला ना, बोनस आला की लगेच तुला राणी हार करतो, ते रुपया मी दुसरीकडे कुठंच घालणार नाही. तू अजून राणीवर राणी हारच गाडी हरकली तुझी, तू सोन्यासारखी राणी मै, तुला काय करायची हार गरज, तू जे हार गळ्यात घालशील तू राणी हारच आहे ना, छोटी राणीच्या गळ्यातला हार राणी हार असतो. पांचट बोलता आहे का आता, एवढं पांचट आता चांगलं बोलावं तरी पांचट, वाईट बोलावं तरी पाहायला का. मग याच्यात काय चांगलं झालं, मला नाही मला पाहिजे राणी यार. मी तुम्हाला म्हणतो तुम्ही गुटखा खाता का काय. ए नाही बाबा ते पानबाच आहे माझं खायला का, काय निर्वसनी माणूस आहे राहो. मी आईलाच नाव सांगणार. अरे तसं काय नाही बाबा, मी काय दारू थोडं कधी बघितलं दारू पेताना मला. मग राणी यार करणार का, मग नाही सांगणार ते बघ लगा किर तुला का तू करा ना. मी किती प्रेमाने म्हणते का नाही, मग आपण बोर पुढच्या वेळेस घेऊ ना. अजून लागवड करायची आता शिकत ते ठिबक आतरले, मग आतरल्याला परत काढायचं त्याला काय होत. अरे ज्वारीला पण द्यायचंय, ज्वारी हायब्रिड आहे त्याला पाणी नाही, त्या माझ्याला म्हणलं ते काय पाणी द्यायना आठ तासाने बंद करून टाकते. मग तुम्हाला म्हणलं होतं मी नका ते शेतीचा राडाटू आपल्याच्याने होत नाही, तर ते करावं नाही ना, आधी विहिरीत डोकून बघायचं ना, उडी टाकून बघायची ना पाणी किती ना आपल्या विहिरीला. मग एवढं मोठं जमिनीचं काय करायचं, मग वडलो पार आलेलं जमीन निकून द्यायची काय, तेव्हा निकून द्यायची. मग मलाच काय करायच्या वेळेस बरं तुम्हाला जमीन करायची सुचते, त्याच्या आधी काय तुम्हाला काय नाही सुधरत. हो आता मागच्या वेळेस केलं तुला एवढं मोठं हे गंठण केलं, एवढं मोठं शेत तुम्ही नाही केलेलं बघा, मग हे लग्नात केलेलं गंठण आहे. 8 वर्ष झाले ते गंठणला, तुटलं का तेच आपल्या झाडा देऊन आणायचं, तुटलं का आपलं झाडा देऊन आणायचं, नंतर काय केलं म्हणे फुटले त्याच्यातले म्हणलं काय केलंच नाही का. काय केलं मग मध्ये ते नथ केली, परत ते अंगठी केली, ते कुठे गेलं. हा एवढ्या 2 पैठणी 4-6 वारी 5-9 वारी एवढ्या कुठे गेल्या. 9 वारी 5-9 वारी मी तर नवारी नाही घालीत. मग नवारी कुणाला घेतली तुम्ही, घालीत नाही मी. मग कुणाला घेतली, नाही त्या लग्न बिग्नात गेल्या हो चांगली सगळ्या बायका सगळी, माय नवऱ्याने घेतली माय नवऱ्याने घेतली. लाज काच सांगावं लागतं, आईने जरी घेतलं तरी नवऱ्याने घेतलंय. नवरा नाही, अरे मी स्वतः घेतली. काय घेतली तुम्ही, काय खोट बोलती ना का बाई. तुम्ही काय खरं बोलून दोन पाडली, तुम्ही लयच खरं बोलता ना, तुम्ही नाही शब्दाला पलटत ना. मना नाही मना नाही मना नाही मना नाही नाही मना मना. बरं हा बाबा पलाटलो, हा बस मग तुला तुला म्हणलो होतं मी राणा कोण देतो, पण आता महत्वाचं काय रान महत्वाचं आहे. आता आता राणीला कसं समजावं लागला हिला, आता माय डोकं फुटायला लागलं राव, बघू कोण मायराला कोण राणीवर करते बघू. अरे मा एवढं जीव तुला कुणीच लावणार नाही, तू आई बाप पण नाही आता नाही जमणार. पण आईला अवघड लागत मला बाया हसत्यान काय असत असल्या का, माझ्या जिंदगीत अर्थ नाही राहायचं. मला ना उलट होते, मला म्हणते तुला काय असते. बरं मला सांग तुला काय असते सांग मला. मला म्हणते तुझा नवरा तुला एक राणी हार करू शकत नाही, आणि तुम्हाला कुणी बोललं, तुम्हाला कुणी बोललं ना मला सण नाही होत, मला राग येतो. नाही नाही तुला तुझा अपमानाचं पडलं का माझ्या अपमानाचं पडलं. अपमानाचं पडलंय म्हणून तर म्हणते मला राणी हार करा, म्हणजे तुमचा अपमान होणार नाही. तुम्हाला ना तुम्हाला कळतच नाही, त्या बाया आहेत ना मला नाही म्हणणार तू नाही राणी हार केला. मला म्हणते ना तुझ्या नवरा एवढा गरीबी लागला, एवढी शेती आडीच एकर कंपनीत जातो साऱ्या सकाळचा, तुला एक राणी हार नाही करू शकत. त्यांना लावून दे इकडं, मी सगळं समजून सांगतो त्यांना का देऊ शकलो नाही काय नाही काय नाही. आता तोंड पाडा काय झालं, मग मी लावून दिल्यावर तुम्ही बरोबर सांगता ना सगळं व्यवस्थित सांगतो का नाही दिला काय चालू आहे सगळं सांगतो. तुम्ही जर पलटले हा आणि तुम्ही जर नीट कारण सांगितलं नाही आणि ते कारण ज्याला सांगायचंय ते कारण त्याला पटलं नाही, मग याच्यात माझा काय दोष नाही. मला वरडायचं नाही, मला रागवायचं नाही आणि मला काय म्हणायचं नाही. म्हणजे म्हणजे तू काय बोलली मला सगळं डोक्यावून गेलं. म्हणजे ना तुम्ही मला म्हणले होते ना तुम्हाला राणी हार करणार, मग मी काय केलं ते सोनार माझ्या ओळखीचा आहे ना त्याला राणी हार बनवायला लावला आणि ते हारू दे येणार. हा अरे वाटत का तू सांगाय काय झालं अगोदर, तुम्ही तर म्हणले तुला राणी हार करणार आहे, मग म्हणला करणार तर आहे, मग कशाला वाट बघायची म्हणून मी बुक बी केला म्हणून मी लावलं मला
खोकला करून टाकला. अरे सांग ना लगा अगोदर. सांगितलं की उद्या हर येणार आहे. मग आज सांगितलं. मग एक दिवस अगोदर सांगितलं. किती किती प्राइस सांगितलं? लवकर सांग. मी म्हणलं होत 2.5 तोळ्याचं बघ. अयो 2.5 तोळे? मग म्हणलं कस असं माणसात माझ्या माहेरच्या लोकांमध्ये अशी तुमची छाप पडली पाहिजे ना असं माझा नवरा असं ताट कॉलर. काय नाही काय नाही छाप नाही. खिसा मोकळा होणार आहे. बाकी काय होणार नाही. माझं छाप तुही पाडणार आहे. पण नाव तर तुमच्याच बायकोच होणार आहे ना असं म्हणते. बबण्याची बायको असं थोडी म्हणते. काय गरज आहे किरणचा नवरा असं नाही म्हणणार. आईला तू लगा लय मग काय लोक पुढचं विचार करते राहू. मला सांगायचं बाबा मी असं असं केलंय. सांगितलं तुम्हाला एक दिवस आधी. तुम्हाला सांगितलं तरी तसं नाही सांगितलं तरी तसं. मग मी काय करू? एक दिवस असं केलं का तुम्हाला उद्या थोडी हार आल्यावर थोडी सांगितलं हार आलं. एक दिवस अगोदर कुठं? अरे थांब ना जरा थांब ना. किती बोलत किती बोलत थांब की जरा. तू काय कर आता मला काही सांगू नको. तू तिकडे आणि अर्घे त्याचं पेमेंट कर नाही तर करू नको. मला ते माझं बोनस ह्याला वापरायचंय. मी त्याला तुमचा चेक दिलेला आहे 2.5 तोळ्याच्या किमतीचा आणि पुढच्या आठवड्याचा दिलेला आहे. अरे तू बाय बाय. उद्या हार दाखवून तुम्हाला राधीला पण दाखवणार का माझ्या नवऱ्याने हार केलाय. तू एवढं चेक बघा. अयो बाय कुठे पाकत दाना लावलं का मला. भिकत नाका लावणार राव आता. हाय ना होता तेवढं मला जाणार राव बेलेस.